हे चालेल। एक महत्त्वाची बातमी आता या क्षणाची पाहूयात। पुन्हा एकदा चर्चेकडे वळण्यापूर्वी निकालाआधीच मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकतात। आज देशातलं मतदान संपतंय आणि त्याआधीच निकालाला अजूनही 3 दिवस बाकी आहेत। त्याआधीच पुण्यामध्ये मात्र विजयी गुलाल उधळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाहायला मिळतोय। बॅनर झळकतात तेही मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे। निकालाआधीच मोहोळ यांचे बॅनर झळकतात, विजयी बॅनर्स असल्याचं हे पाहायला मिळत आहे। पुण्यातली इथे दृश्य आपण बघतोय। मुरलीधर मोहोळ यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स सध्या पुण्यात झळकलेले आहेत। ठिकठिकाणी पुण्यामध्ये हे बॅनर्स सध्या झळकताना पाहायला मिळत आहेत।